पहिली गोष्ट शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। आणि एखाद्या मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं कार्य जर जनतेला पटत असेल आणि ती जनता जर वाहवा करत असेल तर ते एक कडू सत्य पसरवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे। आणि कार्यक्षम नेता हा भविष्यामध्ये काय किती मोठा होऊ शकतो याचे इतिहास आपण सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे। भारतीय जनता पक्षाला जर यांच्या भाषेत जर आज बोलायचं झालं तर 1987ला 2 खासदार होते, आज तो पण हकली झालेला आहे, 300-350 पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे ज्या 50 आमदारांनी उठाव केला आणि सत्तांतर बदल केलं त्यांच्या नेत्याबद्दल जर अशी भाषा करत असतील तर निश्चितपणे हे वरिष्ठ नेत्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि वारंवार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करणं ही माझी विनंती असेल वरिष्ठांना की ती थांबवली पाहिजे। आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब जे राज्यात काम करत आहेत त्यांना बेंडकाची उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत का, पहिले तुम्ही कितीपुरते मर्यादित होते, कोणाच्या संगतीनं तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाले याचा जरा विचार केला पाहिजे। बाळासाहेब ठाकरेचं बोट काढून आपण महाराष्ट्रात पकडून इथं मोठे झालो, इथं महाराष्ट्रात आपली काय अवकात होती हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। आणि ह्या बाळासाहेबाच्या शिवसेनेबद्दल बोलताना किंवा त्याच्या नेत्याबद्दल बोलताना अनिल बोंडेसारख्या खासदारांनी जरा आत्मचिंतन करून बोलायला पाहिजे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।